हाय फ्रेंड्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? ॲम इज आर, वॉज वेअर आणि विल बी. त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स ॲम इज, सॉरी, आय, यू, वी, दे, ही, शी, लाईक. तर आज आपण त्याच्या पुढचा पार्ट बघूयात. त्या दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला की आय ॲम म्हणजे काय? मी आहे. यू आर, तू आहेस. वी आर, आम्ही आहोत. दे आर, ते आहेत. ही इज, तो आहे. आज त्याचा निगेटिव्ह पार्ट आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे निगेटिव्ह जर मला बोलायचं आहे की मी नाही, तर मी कसं सांगेन? तर बघा, प्रेझेंटमध्ये आपण बोलत होतो तेव्हा आय ॲम, ज्याचा अर्थ काय होतो? मी आहे. फक्त आता आपल्याला त्याच्या पुढं फक्त नॉट लावायचं आहे. आय ॲम नॉट म्हणजे मी नाही. मग येणारं पुढचं सेंटेन्स नंतर बघूयात आपण. देन वाय, ज्याला आपल्याला आता म्हणायचं आहे यू. डब्ल्यू, ज्याला आपण म्हणणार आहेत वी. टी, ज्याला म्हणणार आहेत दे. ही, त्याला म्हणतो आपण ही. एस, शी, आणि एक नाव घेतो आहे रवी. तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता ज्याच्यासाठी आपण वापरणार आहेत. इज, वाय म्हणजे यू, डब्ल्यू म्हणजे वी, टी म्हणजे दे, यांच्यासाठी आपण काय वापरतो आहेत? आर म्हणजे यू आर नॉट, ज्याचा अर्थ होईल तुम्ही नाहीत. वी आर नॉट, आम्ही नाहीत. दे आर नॉट, ते नाहीत. ही इज नॉट, तो नाही. शी इज नॉट, ती नाही. आणि रवी इज नॉट, रवी नाही. तेच आपण जर पास्टमध्ये गेलो तर आपल्या